जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. संपूर्ण देशामध्ये 21 दिवसाचा लॉकडाऊन पिरियड असल्यामुळे बेघरांना असेच रस्त्यावर सोडून देणे म्हणजे त्यांच्याबरोबर इतरांच्या जीवाशीही खेळण्यासारखे होईल. म्हणूनच एफ नॉर्थ विभागातील सायन दादर माटुंगा स्थित रस्त्यावर राहणाऱ्या 15 बेघर कुटुंबियांना बृहमुंबई महानगरपालिकेच्या वतीने अँटो पहिल येथील महानगरपालिकेच्या टॉय लायब्ररी या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. ज्यावेळी या बेघर कुटुंबियांना सदर वास्तूमध्ये स्थलांतरित करण्यात आले त्यावेळी प्रत्येक बेघराची महानगरपालिकेच्या डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर गेल्या 2-3 महिन्यांपासून बंद असलेल्या या वास्तूचे साफसफाई, वीज व पाण्याची व्यवस्था वॉर्ड ऑफिसरकडून अत्यंत कमी वेळात लवकरात लवकर आणि एकदम चोखरित्या करण्यात आली. या ठिकाणी बेघर कुटुंबियांना अत्यंत सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात आला असून त्यांना सकाळच्या अल्पोहारापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची सोय करण्यात आली आहे. यामुळे एफ नॉर्थ व एफ साऊथ विभागातील आणखी बेघरांनी या ठिकाणी येऊन राहावे अशी विनंती संस्थेतर्फे करण्यात आली आहे. सदर उल्लेखनीय कार्यासाठी महानगरपालिकेच्या एफ नॉर्थ विभागाच्या CDO तृप्ती पवार मॅडम यांनी पुढाकार घेतला असून त्यांना ताराई फाउंडेशन, प्रगती फाउंडेशन व युवा संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सुशील शिंदे, ब्युरो चीफ CNI महाराष्ट्र, मुंबई. नमस्कार, माझं नाव पूजा आहे. मी युवा संस्थेसोबत जोडली गेलेली आहे. मुंबई महानगरपालिकेने जो स्तुत्य विचार केलेला आहे बेघरांसाठी कोरोना व्हायरसच्या संदर्भामध्ये प्रोटेक्शन मिळावं होमलेससाठी, त्याच्या संदर्भामध्ये त्यांना एक शेल्टर प्रोव्हाइड करण्यात यावं. एफ नॉर्थच्या तृप्ती पवार CDO ज्या आहेत त्यांच्यामार्फत एक खूपच चांगल्या पद्धतीने सगळ्या होमलेसना एकत्र करून त्यांना शेल्टर मिळावं हा प्रयत्न जो आहे त्यांनी युवा संस्था आणि ताराई फाउंडेशन यांच्यासोबत मिळून जो आहे आजच्या दिवसांमध्ये केलेला आहे. आणि आज आपण पाहू शकतो संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत आणि हे जे शेल्टर आहे हे टॉय लायब्ररी म्हणून अँटॉपिल येथे वापरण्यात येतं. गेली 3-4 वर्ष हे टॉय लायब्ररी जी आहे ती बंद होती पण आज त्याचा वापर जो आहे तो शेल्टर बेघरांसाठी शेल्टर म्हणून आपण इथे करण्यात येत आहे. इकडे ज्या पण सोयीसुविधा आहेत त्या पूर्ण करून देण्याचं काम तृप्ती पवार यांनी केलेलं आहे. तसेच इकडचे असिस्टंट इंजिनियर आणि या लोकांनी देखील खूप मदत केलेली आहे. आज इथे जवळजवळ 10-15 होमलेस जे आहेत तिथे राहण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे BMCच्या या कार्यक्रमाबद्दल आम्ही देखील सहकार्य करत आहोत. कोणी बाहेर एखादा जर होमलेस असेल किंवा ज्यांना घराची गरज असेल, शेल्टरची गरज असेल, त्यांनी नक्कीच एफ नॉर्थला अँटॉपिलला ही टॉय लायब्ररी आहे तिकडे येऊन आपण इथे राहू शकता. एक सुरक्षित वातावरणामध्ये इथे राहू शकता. येथे 2 वेळेच्या जेवणाची सोय देखील BMCतर्फे करण्यात आलेली आहे. पाण्याची आणि स्वच्छतेची सोय देखील इथे करण्यात आलेली आहे याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि आपण इथे या परिस्थितीमध्ये जर आपल्याला सुरक्षित राहायचं असेल, रस्त्यावरून जर इथे राहायचं असेल तर आपण इथे राहू शकतो. धन्यवाद. मी तृप्ती पवार, समाज विकास अधिकारी एफ साऊथ एफ उत्तर विभाग. आज आपल्याला एफ उत्तर विभागातील जे बेघर लोक आहेत तर त्यांना शिफ्ट करायची जबाबदारी होती. आपले वॉर्ड ऑफिसर सरांनी आपल्याला ही एक जागा जी टॉय लायब्ररी आहे ती जी 1 वर्ष जवळजवळ 3-4 महिन्यापासून बंद होती तर ती उपलब्ध करून आपल्याला पाण्याची व्यवस्था, इमिडिएट लाईटची व्यवस्था 1-2 तासामध्ये करून आज आपण जवळजवळ 10-15 लोकांना आज आपण ह्या स्कूलमध्ये शिफ्ट केलेलं आहे. त्यांची सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे वॉर्ड ऑफिसमधून. त्यांना संध्याकाळचं जेवणापासून पाण्यापासून सगळी व्यवस्था आज आपण करत आहोत की त्या बाबतीत तेही खुश आहेत. आणि ह्यासाठी आम्हाला तारा फाउंडेशनचे आणि युवा फाउंडेशननी खूप मदत केली. त्यांच्या सहकार्याने आज आम्ही हे काम पार पाडू शकतो.